नमस्कार शेतकरी मित्रांनो माझी शेती माझा प्रयोग या शेतकऱ्यांचे युट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजवरती मी रविराज साबळे पाटील आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की ज्यावेळेस आपण को आपल्या शेतामध्ये भाजीपाला पीक किंवा फळपीक लावतो आणि फळपीक लावल्यानंतर ते विकण्यासाठी आपल्याला जे चॅलेंजेस असतात आपण ज्यावेळेस मार्केटमध्ये जातो मार्केटमध्ये आपल्याला वाहतूक खर्च आणि इतर खर्च लागून जो काही नफा भेटतो त्यामध्ये आपल्याला शेती परवडत नाही मग आपला जो तयार झालेला माल आहे तो माल आपण जागेवरती कसा विकू शकतो याबद्दलच आजच्या या, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझी शेती माझा प्रयोग या शेतकऱ्यांच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शेतकरी मित्रांनो आपण ज्या वेळेस भाजीपाला किंवा फळपीक लावतो शेतामध्ये त्यावेळेस आपण सगळ्यात आधी मार्केटचा विचार करायला पाहिजे आम्ही ज्यावेळेस शेतकऱ्यांसोबत कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग फार्मिंग करण्याचा निर्णय घेतला आमच्या कंपनीने निर्णय घेतला त्यावेळेस आम्ही सगळ्यात आधी जागेवरचं मार्केट शोधलं आम्ही जे शेतकरी शेतकऱ्यांसोबत काम करतो त्या शेतकऱ्यांचा माल जागेवरती कसा विकला जाईल मार्केट रेटमध्ये त्या त्यावेळेसच्या ते बघण्यासाठी आम्ही सगळ्यात महत्त्वाचं पूर्ण भारतामधून जे काही मोठे व्यापारी आहेत या भाजीपाला पिकांमध्ये फळपिकांमध्ये तर आम्ही मेजरली पेरू हे क्रॉप टार्गेट केलं आणि त्याच्यामध्ये पेरूमध्ये जे मोठाले बायर्स आहेत मोठाल्या फ्रूट्स कंपन्याज आहेत ज्या एक्सपोर्ट करतात किंवा जागेवरती माल घेतात अशांसोबत आम्ही टायअप केलं आणि टायअप करत असताना त्यांना हेच सांगितलं की आम्ही तुम्हाला एक नंबर क्वालिटीचा माल देऊत जागेवरती त्यावेळेस ते रेडी झाले मग आपण ज्या वेळेस पीक लावतो त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे तर पीक लावत असतानाच आपल्या डोक्यामध्ये एकच विचार ठेवायचा की आपल्याला याच्यामध्ये क्वालिटीचं काम करायचं आहे आणि आपल्याला जो माल येणार आहे तो पण क्वालिटीचा काढायचा आहे ज्यावेळेस तुमच्याकडे एक नंबर क्वालिटी आहे त्यावेळेस तुमचा माल विकायला कसलीही अडचण येत नाही आता क्वालिटी काढण्यासाठी काय करावं लागतं तर आपल्याला वेळोवेळी शेड्यूलनुसार शेती करावी लागते प्रॉपरली पीक लावल्यापासून ते माल संपेपर्यंत आलेला तुम्हाला जर शंभर टक्के देता येत असेल तरच तुम्हाला शेती करणं आवश्यक आहे नाहीतर शेती आपण लावलो लावतो लावल्यानंतर मार्केटला माल फ पोहोचवतो आता माझ्या इथून माल जर मला मुंबईला पोहोचवायचा असेल तर आठ नऊ रुपये किलोला खर्च होतो मग जर मला तीसच रुपये दर भेटला आणि आठ नऊ रुपये खर्च झाला तर माझं उत्पन्न हे कमी होतं मग जर माझा तोच माल जागेवरती बी तीस रुपये गेला तरी माझे आठ नऊ रुपये वाचले की नाही तर याच्यासाठी आपल्याला काय करायचं शेती करत असताना शंभर टक्के प्रॉपरली एक नंबर माल कसा येईल याच्याकडे लक्ष द्यायचं शेतकरी मित्रांनो आता माझ्या शेतामध्ये जो तयार पेरो आहे त्याची तुम्ही क्वालिटी बघू शकता कसलाही डाग नाही आहे पिका फळावरती आणि ज्यावेळेस आपण ज्यावेळेस आपण माल तयार करतो त्यावेळेस शंभर टक्क्यापैकी आपल्याकडे ऐंशी टक्के माल तर हा एक नंबर क्वालिटीचाच असतो आणि हा एक नंबर क्वालिटीचा माल जागेवर विकायचा असतो आता सगळ्या सगळ्या गोष्टींचा विचार केला तरी पण सगळ्या ह्याच्यामध्ये कॉम्पिटिशन हे आहेच आता या विकत घेणाऱ्यांमध्ये पण कॉम्पिटिशन आहे हे फक्त तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही हीच खूप मोठी अडचण आहे पण याच्यामध्ये पण खूप सारे अडचण आहे खूप सारे जागेवरती माल घेणारे व्यापारी पण मार्केटमध्ये अवेलेबल आहेत फक्त आपल्याला त्यांच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे आणि ते पोहोचण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे तर तुमच्याकडे एक नंबर क्वालिटीचा माल असायला हवा आणि तो माल पण त्यांच्या गाडीची भरती अस असेल एवढा जर तुमच्याकडे दोन टन पेरूचा माल आहे आणि तुमची क्वालिटी एक नंबर आहे मा फळावरती कोणताही डाग नाही तर तुमच्याकडे व्यापारी यायला काहीच अडचण नाही तर हीच गोष्ट लक्षात घेण्यासाठी तुम्हाला शेती करत असताना कोणत्याही गोष्टीचं मार्गदर्शन खूप महत्वाचं आहे तर जसं हो की आपण आजारी पडल्यानंतर स्वतः इंजेक्शन नाही घेऊ शकत डॉक्टरकडे जावं लागतं तसं शेतीमध्ये पण तुम्ही एखादा तुमच्या परिसरामधला किंवा तुम्हाला जो माहिती ज्याच्याकडे प्रॉपर माहिती आहे तो तुम्ही कन्सल्टंट निवडा त्याच्याने काय होईल तुम्हाला प्रॉपरली शेड्यूलनुसार शेती करता येईल आणि शेती जर तुम्ही शेड्यू प्रॉपरली वेळोवेळी ज्या गोष्टी गरजेच्या आहेत पिकाला त्या जर केल्या तर तुम्हाला शंभर टक्के फायदा होतोच आता चांगला माल काढण्यासाठी हीच खूप मोठी गरजेची गोष्ट आहे आपण जर समजा एखादा रोग पडला आणि रोग पडल्यानंतर जर आपण त्याच्यावरती तुरंत इलाज केला तर तुम्हाला क्वालिटीमध्ये फरक नाही पडत पण तीच गोष्ट जर आपण चार दिवसांनी करायचा विचार केला तर शंभर टक्के आपलं नुकसान होणार आहे ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा त्यामुळं शेती करत असताना सगळ्यात इम्पॉर्टंट शेती करायच्या आधी निर्णय घ्यायच्या आधी हे ठरवा की आपल्याला ह्याच्यामध्ये शंभर टक्के काम करायचं आहे आप आपल्या आपण याच्यावरती शंभर टक्के सक्सेसफुल आहे निगेटिव्हिटी आपल्या मनामध्ये बिलकुल नाही आणायची आणि त्यानंतरच तुम्ही कोणत्याही पिकामध्ये उडी घ्या पण उडी घेतल्यानंतर जर तुमच्याकडे प्रॉपरली सगळी माहिती असेल तरच तुम्ही, तुम्ही शेतीमध्ये काम करू शकता जर माहिती नसेल आणि आजकाल सोशल मीडियाचं जग आहे सगळे लोक आजकाल ऑनलाईन सोशल मीडियावर तुम्हाला भेटणारच यूज करा ना त्याचा ह्या क्वालिटीच्या मालाचा जर तुम्ही फोटो पाठ काढले नंबर दिला तर शंभर टक्के तुम्हाला जागेवरती विकण्यासाठी कॉल येतातच फक्त काय मार्केटचा आणि तुमचा शंभर टक्के कनेक्ट असायला पाहिजे त्यावेळेस तुम्ही माल विकू शकता नाहीतर असं बी होतं की मार्केटमध्ये तीस रुपये दर चालू असतो आणि तुमचा जागेवरती पंधरा रुपयांनी पेरू मागितला जातो किंवा इतर कोणताही भाव भाव निम्म्याने मागितला जातो त्यावेळेस माल द्यायचा नाही जो मार्केट रेट आहे तोच जागेवर घ्यायचा प्रयत्न करायचा फक्त शंभर टक्के क्वालिटी मॅटर करते जागेवर माल विकत घेणाऱ्या व्यापाऱ्यांकडे ते शंभर टक्के माल घेतात जर क्वालिटी नसेल तर ते माल घेत नाहीत त्यामुळं क्वालिटी आणणं सगळ्यात महत्त्वाचं काम आहे मग आम्ही तेच करतो आजपर्यंत जेवढे पण शेतकरी आमच्यासोबत जोडले गेले त्या प्रत्येकाच्या बागा आमच्या सेम माझ्या घरची जी बाग आहे त्याच क्वालिटीच्या आहेत घरचा जसा माल निघतो त्याच क्वालिटीचा माल निघतो तर माझं मत काय आहे शेती करत असताना शंभर टक्के मार्गदर्शकाची निवड करा मार्गदर्शक कोणीही असू द्या मी असावा हा नियम नाही आहे कोणीही असू द्या फक्त तो प्रॉपर क्वालिटीचा असावा त्यानंतर तुम्ही शेती करून बघा शंभर टक्के शेती परवडणार आहे आम्ही पण कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग होतोच तुम्हाला जर अधिक माहिती हवी असेल कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगची तर ज खाली जो नंबर दिलेला आहे त्याच्यावरती कॉल करून तुम्ही पूर्ण माहिती घेऊ शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं आम्ही जी काही कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करतो ते आधी पैसे घेऊन कोणतीच माहितीही करत नाही आम्ही जे काही उत्पन्न येईल त्याच्यावरती आम्ही पर्सेंटेज ठेवून काम करतो त्यामुळे शेतकऱ्यावर पण अतिरिक्त बोजा येत नाही आणि माल विकल्यानंतर जे काही प्रॉफिट शेअरिंग आहे त्याच्यामध्ये कंपनीचाही फायदा होतो आणि शंभर टक्के शेतकऱ्याचा फायदा झाला तरच कंपनीचा फायदा होईल या बेसिसवरतीच आम्ही काम करतो शेतकरी मित्रांनो शेती करत असताना डोक्यामध्ये हेच ठेवा की आपला माल हा जागेवरती कसा विकला जाईल आणि जर तुम्ही जागेवरती माल विकला तर तुम्हाला शंभर टक्के फायदा होईल हे मी तुम्हाला आज ठासून सांगू शकतो फक्त आपण शेती करताना काय दुसरा काहीतरी म्हणतोय कोणतरी आपला पाय ओढतोय म्हणून करायचं नाही ह्या गोष्टी बंद करा लोक काय म्हणतील याच्याकडे जर विचार करत बसलात तर तुमचं काहीच होणार नाही हे पण तेवढंच खरं ते आहे त्यामुळं शेतीमध्ये जेवढे चॅलेंजेस आहेत तेवढी पण तेवढीच ते काम करण्याची पण मजा आहे हे पण तुम्ही लक्षात घ्या आता माझी जेवढी पण बाग आहे एका झाडाला तीस तीस पस्तीस पस्तीस किलो माल आहे पण क्वालिटीमध्ये बिलकुल फरक नाही होत कारण त्याचे कारण आहे प्रॉपरली पंधरा दहा दिवसाला औषधं चालू आहेत फवारण्या चालू आहेत आणि फवारण्या असताना पण प्रॉपरली लक्ष देणं चालू आहे त्याच्यामुळे शंभर टक्के तुम्हाला फायदा होतो या गोष्टी लक्षात ठेवा आणि काही माहिती लागली तर तुम्ही मला कॉल करून विचारू शकता आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझी शेती माझा प्रयोग आहे शेतकऱ्यांचे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद